आता जो तुम्ही प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलेली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकेटमधून क्रिएट केलेला आहे. जर कोणाकडे कॅपकेट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. तर सिम्पली इथे कॅपकट ओपन करायचं. ओपन केल्यानंतर नी प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. येथून तुम्हाला जो पण तुमचा फोटो असेल येथून सिलेक्ट करून घ्यायचा. ज्या पण फोटोचा तुम्ही जो हा स्टेटस क्रिएट करणार तो फोटो, तर इथून आपण एक फोटो सिलेक्ट करून घेऊया. त्याच्यानंतर इथून ऍड करूया. इथून फोटो ऍड केल्यानंतर इथे रेशोचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करायचं. 9.16 रेशो सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्या लेअरवरती क्लिक करायचा फोटोच्या. त्याच्यानंतर दोन बटन अशा कराय, तुमचा जो फोटो आहे इथून परफेक्ट इथून सेट करून घ्यायचा. इथून फोटो जो आहे तो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचा. इथे ओवरलेच्या ऑप्शनवरती यायचं आणि पुन्हा ॲड ओवरले. त्याच्यानंतर जो आपण मेटलमध्ये बीट मा व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे. इथून हा व्हिडिओ ॲड झाल्यानंतर त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं. जेवढा आपला हा व्हिडिओ आहे तेवढीच ह्या फोटोची जी लेंथ आहे ती नेहमीच्या अशा प्रकारे शेवटपर्यंत, तिथून आपण इथपर्यंत नेऊया. त्याच्यानंतर आपला जो फोटो आहे इथून परफेक्ट ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो आपण ॲड केलेला बीट मा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथून थोडं स्क्रोल करायचं. इथे तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावर ते सिम्पली क्लिक करून द्यायचं आहे. तर इथे आपण येथे तुम्ही बघू शकाल की येथे ओवरलेचा जो आपण व्हिडिओ ॲड केला बीट मा व्हिडिओ त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला एक्स्ट्रॅक्टचा एक ऑप्शन आहे, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर येथे जे आपलं सॉंग आहे अशा इथून ॲड होऊन जाईल, म्हणजे जे आपलं सॉंग आहे ते हे इथून ॲड झाल्यानंतर सॉंग पुन्हा इथून बॅक करायचं आहे आणि ओवरलेच्या ऑप्शनवरती यायचं आहे. आता तुम्हाला हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, 1, 2, 3, 15 बीट आहे तर हा जो फोटो आहे तो तुम्हाला इथून कट करून घ्यायचा आहे. आपल्याला इथे फोटो कट करायचा आहे, व्हिडिओ नाही कट करायचा. तर फोटो कट करण्यासाठी आपल्याला आता काय करायचं, सिम्पली इथून बघायचं आपला जो बीट मा व्हिडिओ आहे तो कुठून म्हणजे बीट बदलते. इथे इथून थोडं स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की इथून आपला जो बीट मा व्हिडिओ आहे तो इथून चेंज होते, म्हणजे 1-2 आहे इथून चेंज होते. तर सिम्पली आपल्याला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. पहिलं ऑप्शन येते स्प्लिट्स आहे, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या आता ह्याच्या पुढची जी बीट आहे ते कोठे चेंज होते बघायची, ते इथे जे आपली बीट आहे अशा वेळेस चेंज होते. तर सिम्पली आपल्याला त्याच फोटोवरती क्लिक करायचं. पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा वेळेस हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटच्या बीट मार्कपर्यंत कट करत द्यायचा आहे, म्हणजे 15 आहे तर 15 हा जो फोटो आहे इथून कट करायचा आहे. इथून हा फोटो कट केल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं आहे, हा जो बीट मा व्हिडिओ आहे इथून कट करायचा आहे, म्हणजे सॉरी डिलीट करायचा आहे. तर डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा ठेवून ॲड ओवरलेवरती क्लिक करायचं आहे. आणि मी तुम्हाला एक इमोजी PNG दिल मटेरियलमध्ये, ते तुम्हाला इथे सिम्पली ॲड करायचे अशा प्रकारे. इथून हे PNG ॲड केल्यानंतर शेवटपर्यंत न्यायचे, जेवढा आपला हा फोटो आहे तिथपर्यंत. त्याच्यानंतर थोडं इथे झूम करायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर हे जे आहे परफेक्ट बसून जाईल. तर मी काय करतो, हा जो फोटो आहे बीटनानुसार कट करून घेतो पटक्यास. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण बीटनानुसार हा जो फोटो आहे तो इथून कट करून घेतलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, जसे इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इफेक्ट ॲड करून घ्यायचे, जेणेकरून कोणता इफेक्ट कोणत्या फोटोला लावायचा आहे ते तुम्हाला इथे समजून जाईल. तर आपल्याला काय करायचं, हा जो पहिल्यांदा दुसरा फोटो आहे तिथे जे त्यामध्ये हे जे ट्रान्झॅक्शन आहे व्हाईट कलरचं त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला ब्लान्स नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथून सिलेक्ट करायचा. ह्याची जी खालची लेंथ आहे संपूर्ण कमी करायची आणि त्याच्याच खाली तुम्हाला अप्लाय टू वॉलचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला इथं एक फ्लॅश ॲड होऊन जाईल जे पण ट्रान्झॅक्शन आहे त्यामध्ये. आता सिम्पली आपल्या फोटोला इफेक्ट द्यायचे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला इफेक्ट देण्यानंतर आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक 3 ॲनिमेशनचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुम्हाला एक कंबोचं ऑप्शन आहे, हा त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला जसे मी इफेक्ट सांगत आहे तशामुळे तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायच्यात. तर मी एक एक इफेक्ट सांगत जाईल, तुम्ही तुमच्या एक एक फोटोला इथं इफेक्ट ॲड करत जायचं आहे, जेणेकरून कोणत्या फोटोला कोणते इफेक्ट लावायचे ते तुम्हाला इथे समजून जाईल. तर हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला इफेक्ट आपल्या प्लान 91 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला आगमाग असू शकतात थोडं शोधायचं इथून इफेक्ट आणि तुम्हाला इथून हे जे इफेक्ट आहे ते मिळून जातील. तर पहिल्या फोटोत आपल्या हा जो इफेक्ट आहे सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो येते ते जे स्क्रोल करायचे वरती टाईमलाईनवरती स्क्रोल केल्यानंतर दुसऱ्या फोटोपाशी येईल आपण. त्या फोटोला आपल्या प्लान 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो येते तेच आहे. त्या फोटोला आपल्या डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो येते तेच आहे. त्या फोटोला आपल्या प्लान 91 नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा फोटो येते तेच आहे. त्या फोटोला आपल्या प्लान 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो येते देऊन त्या फोटोला आपल्या डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो येते तेच आहे. त्या फोटोला आपल्या प्लान 91 नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा आपल्या प्लान 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता त्याच्या पुढचा फोटो येते देऊन त्या फोटोला आपल्या डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
आणि पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्याला आपल्याला डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे तिथे येऊन त्या फोटोला आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि ह्याची जी लेंथ आहे खालची आपल्याला ना राईट साईडने आपल्याला काय करायची 1.0 ठेवून अशा ठेवायची. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा फोटो येते तेवून त्याला आपल्या स्लाईड अँड व्हिवचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. ह्याची सुद्धा एकूण राईट साईडची जी लेंथ आहे ते आपल्याला 1.0 ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला ना त्याच्या पुढच्या फोटो बसायचे त्या फोटोला आपल्या व्हिव अँड स्लाईड नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं. आणि खालची जी राईट साईडची लेंथ आहे ते आपल्याला काय करायचे 1.0 ठेवून सिम्पली बरोबर चिन्हावर ते क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर जे पण तुमचे फोटो येत आहे तुमच्या फोटोला अशा इफेक्ट लागून जातील. हे फोटोला इफेक्ट लागल्यानंतर आपल्या सिम्पली पुन्हा पहिले इंजिट यायचे. आल्यानंतर इथे तुम्हाला एक इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावर ते क्लिक करून द्यायचं आहे. पुन्हा तुम्हाला हिडबॅक टूवर ते क्लिक करायचं आहे. आणि जे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये येते तर इथून एक इफेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचे. अशा वेळेला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर डायमंड झूम नावाचं येते तुम्हाला मिळून जाईल ह्या ऑप्शनमध्ये. येथे तुम्हाला 5 नंबरला मिळून जाईल. सिम्पली अशा सिलेक्ट करायचं बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे ते आपल्याला आहे ना सिम्पली जे 12 सेकंद आहे तिथला जो आपण हा फोटो स्प्लिट केला आहे म्हणजे सॉरी 13 सेकंदाची तिथला जो फोटो स्प्लिट केला आहे तिथपर्यंत न्यायची. अशा प्रकारे आल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे. साईज संपूर्ण यायची स्पीड आपल्याला 20 ठेवायची येते अशा प्रकारे. आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच लेअरवरती क्लिक करायचे जो आपण डायमंड झूमचा इफेक्ट ॲड केला आहे त्याच लेअरवरती. आणि त्याच लेअरवरती क्लिक केल्यानंतर डुप्लिकेट्स ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. रिप्लेचच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे येता येते नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये त्याच्याच पुढे हा ऑप्शन मिळून जाईल. आणि इथून तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल तो इथे सिलेक्ट करायचा पहिलाच इफेक्ट असेल. इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. इथे जे स्पीड आहे ते आपल्या फक्त 45 यायचे इथे बरोबर चिन्हावरती क्लिअरवरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे जे दोन इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जातील. तिथे आपण ऑलरेडीच ॲड केलेले तर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे हा जो 13 सेकंदाचा तिथला फोटो आहे तिथेच्या अशा प्रकारे इथे आल्यानंतर जिथून आपण स्प्लिट केला आहे तिथेच्या अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकाल की जो आपला 13 सेकंदाचा तिथला हा फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला हिडबॅकवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लव्हच्या ऑप्शनमध्ये आणि इथून तुम्हाला मिनी रिम्बो हा जो इफेक्ट आहे 3 नंबरला मिळून जाईल तो इथून सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला हा 13 सेकंदाचा तिथला फोटो आहे तेवढी छाय ज्या इफेक्टची लेंथ आहे ती न्यायची. नेल्यानंतर सिम्पली डुप्लिकेट करायचे जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आहे. रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. इथून तुम्हाला 3 नंबरला एक मिरर 3 लेअरचा एक इफेक्ट मिळून जाईल तो इथून सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे जे तुम्हाला व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता सिम्पली आपल्या त्याच्या पुढे 16 सेकंदाचा तिथला फोटो आहे तिथेच डायरेक्ट तुम्ही ना 15-16 झूममध्ये टिंब आहे तिथे आल्या तरी चालेल अशा प्रकारे. आल्यानंतर व्हिडिओबॅकवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये आणि इथून तुम्हाला 5 नंबरला एक इफेक्ट मिळून जाईल बटरफ्लाय ड्रीम नावाचा. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जो आपला 15 आणि 16 मधला टिंब आहे तिथून ह्या इफेक्टची जी लेंथ आहे जो आपला हा शेवटून 2 नंबरचा फोटो संपत आहे तिथपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला येत आहे ना हा जो शेवटचा फोटो आहे त्याच्या थोडं पुढे यायचं अशा प्रकारे जसं इथे आपण आलो तशा प्रकारे. इथून आल्यानंतर व्हिडिओबॅकवरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला स्पार्कचा एक ऑप्शन आहे तिथे यायचं अशा प्रकारे. आणि इथून तुम्हाला कोशल स्पार्कचा एक इफेक्ट मिळून जाईल इथून सिलेक्ट करायचा आहे. 5 नंबरला असेल. सिम्पल अशा सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ म्हणजे इथून आपला जो व्हिडिओ आहे तो क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.